कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकाल में हुए स्कॉलरशिप घोटाले की ईडी द्वारा जांच की जाए, ऐसी मांग बीजेपी महाराष्ट्र प्रदेश सचिव धर्मपाल मिश्रा में इन्होंने की। वर्ष 2010 से ये स्कॉलरशिप घोटाला हुआ है, जिसके बाद 14.21% शैक्षणिक संस्थानों की जांच की गई, जिसमें 2174 करोड़ का घोटाला सामने आया था। इस घोटाले में बोगस लिविंग सर्टिफिकेट पर विद्यार्थियों को स्कॉलरशिप दी गई, तो वही मैनेजमेंट कोटे के विद्यार्थियों को भी स्कॉलरशिप दी गई, जो कि नियमों के विरोध में है। ये घोटाला कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के द्वारा संचालित शैक्षणिक संस्थाओं में हुआ, ऐसा आरोप भी धर्मपाल मेश्राम ने लगाया है। देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र जी मोदी यांनी अनुसूचित जाती वर्गाच्या स्कॉलरशिप मध्ये घसघशीत वाढ केली, आणि एवढंच नव्हे तर केंद्र सरकारचा 60% वाटा आणि राज्य शासनाचा 40% वाटा अशा पद्धतीचं सूत्र ठरवून या देशातल्या करोडो अनुसूचित जातीवर्गाच्या होतकरू विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप देण्याचं कायदा केला आणि त्या पद्धतीनं स्कॉलरशिप रिलीज देखील करणं सुरू केलेलं आहे। असं असताना आणि हा सगळा निर्णय 2019 जुलै महिन्यात झालेला असताना, संसदेत झालेला असताना, या वर्षीच्या 2020 डिसेंबर महिन्यामध्ये UGCचे एक्स चेअरमन डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वामध्ये संविधान चौकामध्ये एक आंदोलन करण्यात आलं। माझा स्पष्ट आणि थेट आरोप असा आहे की हे जे आंदोलन आहे हे आत्ताचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुरूप किंवा यांच्या सूचनेनुसार डॉक्टर सुखदेव थोरात यांनी अनुसूचित जातीच्या काही तत्सम नेत्यांना, विचारवंतांना हाताशी धरून संविधान चौकात हे आंदोलन केलेलं आहे। मी आपल्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की 2009 ते 2014 या आर्थिक वर्षामध्ये, या 5 वर्षामध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि अनेक पद्धतीच्या स्कॉलरशिपचे घोटाळे महाराष्ट्रामध्ये उलगडकीस आलेले आहेत, त्यावरती 2014 ते 2019 माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रात असताना त्याच्यावरती SIT चौकशी लावण्यात आली, CID आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी संयुक्त चौकशी केली, तत्कालीन नागपूर शहराचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली 3 सनदी अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती गठीत करण्यात आली। त्या चौकशी समितीचे फाइंडिंग्स असे होते की जे विद्यार्थी अनुसूचित जाती वर्गाचे नाहीत, ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेट नाहीत किंवा ज्यांचे व्हॅलिडिटीचे दाखले देखील नाहीत अशाही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली। एकाच विद्यार्थ्याला एकाच आर्थिक वर्षात अनेक कोर्सेससाठी स्कॉलरशिप देण्यात आली, शॉर्ट टर्म काळासाठी देखील स्कॉलरशिप देण्यात आली, आणि एवढंच नव्हे तर मॅनेजमेंट कोट्यातल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचं प्रावधान नसताना मॅनेजमेंट कोट्यातल्या विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिपचं आवंटन करण्यात आलं। आणि या सर्व घोळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याद्वारे संचालित शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला, तेव्हा नितीन राऊत त्यावेळेला राज्यामध्ये मंत्री होते। आणि अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला असताना त्या तत्कालीन वेळेला फक्त जवळपास 15% शैक्षणिक संस्थांची तपासणी या माध्यमातून करण्यात आली आणि 2174 करोड रुपयाचा घोटाळा उघडकीस आला। महाराष्ट्रामध्ये 74 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले समाज कल्याण अधिकाऱ्यावर आणि तत्सम प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवरती। असं सगळं असताना मागासवर्गीयांच्या हक्काची स्कॉलरशिप खाण्याचं काम, लाटण्याचं काम आणि ते सगळं करून आपले खिसे भरण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी, दलालांनी आणि ती शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या लोकांनी केलेला आहे, हा माझा थेट आरोप आहे। आणि असं असताना जर प्रधानमंत्री मोदीजी रिफॉर्म्सच्या माध्यमातून जे काही डायरेक्ट बेनिफिट्स आहेत ते विद्यार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्यासाठी या पद्धतीचे रिफॉर्म्स ते आणतायत आणि कायदे त्या पद्धतीचे करतायत, आणि त्यामुळं
या सगळ्या लोकांच्या पोटात या पद्धतीचं काम दुखत आहे आणि म्हणून ते समाजामध्ये एक कलुषित मानसिकता पेरण्याच्या दृष्टीनं त्यांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या विरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या दृष्टीनं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना बदनाम करण्याचा कट आणि भारतीय जनता पक्ष हा मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचं कट वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी करत आहे. मी आपल्या माध्यमातून या सर्व निंदनीय बाबींचा निषेध करतो कठोर शब्दांमध्ये आणि आवाहन करतो विनंती करतो समाजातल्या सर्व नेत्यांना विचारवंतांना की त्यांनी संपूर्ण अभ्यासांती कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात आपलं मत मांडावं आपलं मत प्रदर्शित करावं. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय गडकरी साहेब असतील हे सगळे मागासवर्गीयांच्या हिताचे आणि कल्याणाचे कार्यक्रम यांनी आखलेले आहेत आणि त्यावर आपण सगळ्या लोकांनी विश्वास ठेवावा असं देखील आवाहन मी करतो. आणि सरकार कोणाचे का असेना कोणत्याही पद्धतीचं का असेना परंतु मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या योजना ज्या काही असतील हिताच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांमध्ये कोणत्याही पद्धतीचा खंड येणार नाही असं देखील आश्वस्त मी आपल्या माध्यमातून सर्व समाजजनांना करू इच्छितो. धन्यवाद.